जय महाराष्ट्र मित्रांनो, फायनान्शियल नॉलेज इन मराठी ही आपली सीरीज चालू आहे. दर महिन्याला एक ते दोन असे व्हिडिओ बनवतोय ज्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल नॉलेज रिलेटेड कोर्सेस देतोय. किंवा मग EMI कोणतं कार्ड घ्यायचं, फेक लोन कशा प्रकारे ओळखायचं, क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा, यावर भरपूर सारे व्हिडिओ टाकले. प्लेलिस्ट पण आहे, तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या. त्या व्हिडिओखाली अनेकांच्या कमेंट्स होत्या की पर्सनल लोन घ्यायचं आहे तर मोबाईलवरून कशाप्रकारे अप्लाय करायचं, कोणती कोणती प्रोसेस असते, कोणते डॉक्युमेंट लागतात, कशाप्रकारे अप्लाय करायचं, डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. पर्सनल लोनची अनेकांना गरज पडत असते, पण मी तुम्हाला सांगून देतो पर्सनल लोन तेव्हाच घ्या जेव्हा खूप जास्त गरज असेल, नाहीतर अप्लाय करू नका. कारण की सध्या काय झालंय, अनेकांना दिखावा करायची गरज पडली आहे, त्यामुळे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी लोक लोन घेत आहे. पण पुन्हा मी तुम्हाला सांगून देतो, खूपच गरज असेल, त्या वाचून काही अडत असेल, तरच लोन घेतलं पाहिजे. कारण की अनेकांना ते EMI भरता येत नाही, मग खूप जास्त प्रॉब्लेम्स होतो. EMI नाही भरले तर काय होतं, त्यावरही व्हिडिओ टाकलेला आहे. आता जर का तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचं असेल, जे की खूप गरजेचं असेल, तेव्हाच घ्या. मग कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते सांगतोय, डिटेलमध्ये सगळी माहिती समजून सांगतोय. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचं आहे तर कशाप्रकारे अप्लाय करायचं, मोबाईलवरून अप्लाय करून दाखवणार आहे, त्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते सांगतो. आता दोन प्रकारचे लोक असतात जे की पर्सनल लोन घेत असतात. पहिलं म्हणजे सॅलराईज, म्हणजे जे कुठेतरी जॉबला आहे. दुसरं म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड, किंवा ज्यांचा बिझनेस आहे. आता जे सॅलराईज आहेत त्यांच्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात, कशाप्रकारे अप्लाय करू शकताय, आणि ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे, सेल्फ एम्प्लॉईड आहे, त्यांच्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात तेही सांगतो. आता दोघांसाठी काही डॉक्युमेंट कॉमन आहे, जसं की सगळ्यात आधी तुमचं ID कार्ड, मग आधार कार्ड असू शकतंय, पॅन कार्ड असू शकतंय, ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतंय, पासपोर्ट असू शकतंय, यापैकी काही असू शकतंय. त्यानंतर दुसरं सिग्नेचर प्रूफ लागतं, जसं की पॅन कार्ड वगैरे, याची कॉपी लागते. त्यानंतर तिसरं आहे ॲड्रेस प्रूफ, मग तुम्ही जिथे राहतात त्याचं लाईट बिल तुमच्या नावावर असेल तर ते, किंवा आधार कार्डचा ॲड्रेस सेम आहे, असं कुठलं तरी ॲड्रेस प्रूफ लागतं. आणि चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या 6 महिन्याचं तुमचं बँकेचं स्टेटमेंट लागतं. हे कॉमन डॉक्युमेंट आहे, हे सगळ्यांसाठी लागतं. आता जर का तुम्ही सॅलराईज, म्हणजे जॉब करतात, सॅलरी स्लिप तुम्हाला मिळते, तर तुम्हाला काय पाहिजे, हे 4 डॉक्युमेंट व्यतिरिक्त तुम्हाला तुमची सॅलरी स्लिप लागते, मागच्या 3 महिन्यांची, 16 नंबरचा फॉर्म, किंवा ITR पाहिजे ते लागतं. आता तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहात किंवा तुमचा बिझनेस आहे तर कोणते डॉक्युमेंट लागतात, वरचे 4 डॉक्युमेंट तर लागतात, प्लस तुमचं बॅलन्स शीट लागतं ज्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस हे असतं. त्याच्यानंतर तुमचा उद्योग आधार किंवा तुमचं जे शॉप ॲक वगैरे आहे त्याचं लायसन्सची कॉपी लागते. इन्कम टॅक्स रिटर्न भरले असेल तर त्याच्या मागच्या 2 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न लागतात. हे डॉक्युमेंट लागतात जेव्हा तुम्ही पर्सनल लोनसाठी अप्लाय करता. आता अप्लाय करण्यासाठी भरपूर सारे प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही भरपूर साऱ्या बँकांमध्ये पण अप्लाय करू शकताय. पण ज्या बँकामध्ये तुम्ही अप्लाय करता त्या भरपूर साऱ्या गोष्टी बघतात, क्रेडिट स्कोर वगैरे बघतात आणि मिळत नाही. पण जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं, तुम्हाला समजा फ्रीज घ्यायचं आहे, TV घ्यायचं आहे, मोबाईल घ्यायचं आहे, तर तुम्ही बजाजचं EMI कार्ड घेऊ शकतात. जर ऑलरेडी तुमच्याकडे EMI कार्ड असेल तर तुम्हाला पर्सनल लोन इझिली मिळतं. आता त्यांच्याच ॲपवर आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं ते पण दाखवतो. आता हे त्यांचं ॲप आहे, ॲपवर तुम्हाला इथे लोन ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा भरपूर सारे ऑप्शन्स येतात, मग पर्सनल लोन, गोल्ड लोन, होम लोन, रेंटल लोन, त्याच्यानंतर बिझनेस लोन, लोन फॉर डॉक्टर्स, भरपूर साऱ्या प्रकारचे कार लोन्स वगैरे. आता तुम्हाला कुठलं लोन घ्यायचं आहे, पर्सनल लोन घ्यायचं आहे, तर पर्सनल लोनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता पर्सनल लोनवर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्ही 1 लाखांपासून 25 लाखांपर्यंत लोन घेऊ शकतात. आता ऑलरेडी माझ्याकडे बजाजचं EMI कार्ड आहे, त्यामुळे सगळी माहिती माझी यांनी घेऊन टाकली आहे, आणि त्या हिशोबाने मला 25 लाखांपर्यंत इथे कर्ज इझिली मिळू शकतं. आता तुमच्याकडे जर ऑलरेडी कार्ड नसेल तर तुम्हाला लोन मिळणं थोडं अवघड होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला अशा काही गोष्टी घ्यायच्या आहे, फ्रीज, TV, वॉशिंग मशीन, घरच्यासाठी जी की गरजेचं आहे, त्याच्यासाठी ते कार्ड काढून घ्या. म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर पण वाढण्यास हेल्प होते, आणि तुम्ही मंथली EMI, झिरो कॉस्ट EMI वर ते घेऊ शकताय. आता ते कार्ड आहे, तुम्हाला लोन घ्यायचं आहे, तर मी तेव्हा खाली स्क्रॉल केल्यानंतर सगळी माहिती दिसते, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. जसं की बघा तुमचं वय हे 21 ते 67 वय पाहिजे, इंडियन पाहिजे, एम्प्लॉई पाहिजे तुम्ही, त्यानंतर सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे, आणि मंथली सॅलरी तुमची 20-22 हजार रुपयांपर्यंत आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता इथे दिले अप्लाय नाव, यावर क्लिक करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर हा फॉर्म आला आहे, हा तुम्हाला भरून घ्यायचा. मग सगळ्यात तुमचं नाव, आडनाव, पॅन नंबर, जन्मतारीख, पिनकोड, त्याच्यानंतर सिटी कुठे राहतात, मग सेल्फ एम्प्लॉईड आहात का सॅलरी आहात ते टाकून घ्यायचं आहे. मग आता बघा सेल्फ एम्प्लॉईड मी सिलेक्ट केला आहे, मग तुम्ही काय काम करतात, ॲन्युअल इन्कम किती आहे, हे टाकून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरून घर बसल्या पर्सनल लोनसाठी अप्लाय करू शकतात 1 लाखांपासून 25 लाखांपर्यंत. आता तुमच्याकडे कार्ड असेल तर इझिली तुम्हाला मिळून जातं, नसेल तर थोडं ते तुमची चौकशी करतात. जेव्हा आपण हा फॉर्म भरतो तेव्हा यांच्याकडून काही दिवसांनी आपल्याला फोन येतो की तुम्ही लोनसाठी इन्क्वायरी केली होती, मग आपली व्हेरिफिकेशन होतं, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण एलिजिबल असेल तर आपल्याला लोन मिळतं.
लक्षात घ्या, यांच्या बँकेकडनं आला तरच आपल्याला माहिती द्यायची आहे. तुम्ही ट्रू कॉलरवर वगैरे बघू शकतात की कुठून कॉल आलाय काय आला, कारण की काय काय जण काय असतात फेक कॉल पण करत असतात, तर त्याची पण काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण की अनेकांसोबत असं होतं आहे, फेक लोन्स ऑफर कशाप्रकारे ओळखायचा व्हिडिओ टाकलाय, बघून घ्या, व्हॅल्युएबल नॉलेज तुमच्यासाठी देतोय. अनेक जणांच्या कमेंट्स होतात की पर्सनल लोन कोणते डॉक्युमेंट लागतात, कशाप्रकारे अप्लाय करायचं, दोन्ही गोष्टी क्लिअर केल्या आहेत, तरी काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करा, इंस्टाग्रामवर मेसेज करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.